बीडच्या राजकारणात क्षीरसागर कुटुंबियांचं नाव आदराने अनेक वर्ष घेतलं जातं सध्या संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर हे दोन महत्त्वाचे नेते बीडमध्ये आहेत काही दिवसांपूर्वी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर यांना धक्का देत बाजार समितीच्या निवडणुकीत विजय मिळवला होता चाळीस वर्ष हातात असलेला गड जयदत्त क्षीरसागर यांनी गमावला त्यामुळे हा धक्का तर जयदत्त क्षीरसागर यांना बसला मात्र आता कोणत्याही पक्षात नसणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांच्यासमोर एक आव्हान उभं राहिले नवीन पक्षाचा शोध घेण्याबरोबरच त्यांच्या समर्थक शिलेनारांमधील थांबवण्याचं आवाहन क्षीरसागर यांना त्यामुळे इथंपर्यंत क्षीरसागर यांचं राजकारण काय होतं ते कोणत्या पक्षात प्रवेश करू शकतात जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमात क्षीरसागर <laughs> कुटुंबीय पूर्वीपासून काँग्रेस पक्षासोबत होतं जयदत्त क्षीरसागर यांना काँग्रेसमध्ये असताना पक्षाने त्यांना उपमंत्री राज्यमंत्री पद दिलं त्यानंतर राष्ट्रवादीची जेव्हा स्थापना झाली तेव्हा क्षीरसागर घरानं राष्ट्रवादीत गेलं राष्ट्रवादीनंही जयदत्त क्षीरसागर यांना आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री आणि महत्त्वाचे ऊर्जा मंत्रीपद तसेच जिल्ह्याचे मंत्री ही दिले दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादी पक्षाची पडझड सुरू होती तरी देखील दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात जयदत्त क्षीरसागर यांनी विजय मिळवला होता मात्र राज्यात भाजपचं सरकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपकडे असल्याने त्यांनी म्हणजेच जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपची जवळीक वाढवली ती जवळीक कायम राहिली आणि याचाच फायदा घेत पुतण्या संदीप क्षीरसागर यानं त्यांना आव्हान दिलं आणि राष्ट्रवादीसोबत जवळीक वाढवली त्याशिवाय क्षीरसागर यांनी त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार केला त्यामुळे राष्ट्रवादीशी त्यांचा दुराव वाढत गेला आणि नंतर सुरक्षेची बाजू म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेनंही त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांना पुतणे क्षीरसागर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला मात्र जयदत्त क्षीरसागर शिवसेना पक्षात कधी रमलेच नाहीत शिवसेनेच्या प्रवेशानंतर देखील त्यांनी संपर्क वाढवला नाही तसेच एका कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी क्षीरसागरांनी फडणवीस आणि शिंदेंना बोलावलं होतं त्यामुळे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुका होत असताना पक्षाला सोडून जात आहेत पक्षाचा प्रोटोकॉल पाळत नाहीत उद्धव ठाकरेंना भेटत नाहीत असं कारण सांगत जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली हल्ली जयदत्त क्षीरसागर यांचा संपर्क देखील कमी होत चालला आहे त्यामुळे नुकताच झालेल्या समितीच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचं सांगितलं ला जात आहे अलीकडे डॉक्टर क्षीरसागर काहीसे मागे सरकल्याने शहरातील त्यांच्या गटाची सूत्रे चिरंजीव डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या हाती असली तरी त्यांचा प्रभाव इतका दिसून येत नाही तसेच भाजप पक्षात प्रवेश करण्याचा क्षीरसागरने विचार केला त्यासाठी त्यांनी भाजपशी जवळीक वाढवली मात्र मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचा पराभव झाला त्यामुळे जय जयदत्त क्षीरसागर पुन्हा संभ्रमात आहेत अशी चर्चा सुरू होती त्यामुळे सध्या जयदत्त क्षीरसागर एकटे पडले असून त्यांना पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होत लक्ष घालणं गरजेचं आहे शिवाय आता क्षीरसागर कोणत्या पक्षात प्रवेश करतील हे पाहणं देखील महत्वाचं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका